नमस्कार विद्यार्थी मित्रो इयत्ता सातवी वर्गामध्ये तुमच्या सर्वांचा सरसे स्वागत करतो मी श्री औ टी टी एस तुमच्या वर्गाचा इतिहास आणि भूगोल हा विषय या ठिकाणी माझ्याकडं आहे आजच्या तासाला आपण भूगोलाचं पहिलं प्रकरण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या प्रकरणाचं नाव आहे बघा पहिल्यांदा यामध्ये अनुक्रमणिकेमध्ये काय काय आहे ते पहिल्यांदा ऋतुनिर्मिती भाग एक प्रकरण दुसरं सूर्यचंद्र व पृथ्वी प्रकरण तीन भरतेने ओहटी प्रकरण चौथा हवेचा दाब प्रकरण पाच वारे प्रकरण सहावा नैसर्गिक प्रदेश प्रकरण सात मृदा प्रकरण आठ ऋतुनिर्मिती भाग दोन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहिलं प्रकरण हे या महिन्यामध्ये आणि दुसऱ्या सेमेस्टरमध्ये सुद्धा या ठिकाणी आहे हे लक्षात येण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी प्रकरणाची नावं सांगितली त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नववं प्रकरण आहे खुर्शी दहावं आहे या ठिकाणी मानवी वस्ती आणि अकरावा प्रकरण आहे तो म्हणजे समोच्च रेषा आणि नकाशा आणि भूरूपे तर अशा पद्धतीनं भूगोलाचं या ठिकाणी साधारणपणे अकरा प्रकरणं या ठिकाणी आहेत त्या पहिल्या प्रकरण अभ्यासणार आहोत ते म्हणजे ऋतू निर्मिती विद्यार्थी मित्रो गेल्या वर्षी भूगोलामध्ये आपणाला जो भाग झालेला होता त्या भागावरती आधारित थोडंसं या ठिकाणी आपण आठवूया अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यानंतर आपण ऋतुनिर्मिती भाग दोन हे बघायचं आहे यामध्ये बघा विद्यार्थी मित्रो की पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे याच्या अनुषंगानं तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न या ठिकाणी करायचं आहे बघा की पृथ्वीवर दिन व रात्र हे परिवलनामुळे होतात हे आपण गेल्या वर्षी अभ्यासलेलं आहे दुसरं की पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याचा क्रेस काय म्हणतात तर पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रेस या ठिकाणी परिभ्रमण म्हणतात हे आपण अभ्यासलेलं आहे पहिल्या प्रकरणामध्ये त्यानंतर पृथ्वीला या क्रेस किती कालावधी लागतो म्हणजे परिभ्रमणार क्रियेला साधारणपणे चोवीस तास किंवा एक दिवस आपण असं म्हणू शकतो पुढं आपला देश कोणकोणत्या गोलार्धामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रो भारत हा देश उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये म्हणजे आपला देश उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये या ठिकाणी आहे आणि थोडंसं आहे यामधलं सेवस्त प्रश्न प्रश्न पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाही तर गोलाकार स्वरूपामध्ये असल्यामुळं सूर्यकिरणे हे लंबरूप पडत नाही दोन्ही ध्रोवाकडे ते तिरपे तिरपे होत जातात हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आता सांगा पाहू बघा पुढचा मुद्दा पाहत असताना की प्रत्यक्ष निरीक्षण दिनदर्शिका वृत्तपत्र किंवा इंटरनेट आंतरजाल याच्या आधारे पुढील कालावधीसाठी आपण राहत असलेल्या परिसरातील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळांची नोंद आपण खाली जो काही नमुना तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये या ठिकाणी फक्त जून महिन्यासाठी खालीलप्रमाणे तो तक्ता तयार करून घ्यायचं आहे आणि जून महिन्यामध्ये तो भरायचा आहे तो कसं भरायचा आहे हि तर खाली माहिती दिली त्या माहितीच्या आधारे आपण सांगायचं आहे पाहायचं आहे तर या ठिकाणी काय बघायचं कसं भरायचं इथं दिलेत बघा की तक्त्यातील नोंदीवरून म्हणजे जून महिन्यामध्ये एकोणीस जून हां सूर्योदय किती वाजता झालं आणि सूर्यास्त किती वाजता झालं त्यामध्ये दिवसाचा कालावधी किती रात्रीचा कालावधी किती आणि तुम्ही कशावरून ती माहिती बघितली ते माहितीचा स्तोत्र या ठिकाणी लिहायचं आहे जर इंटरनेट बघत असाल तर तुम्ही इंटरनेट म्हणा यूट्यूब असेल तर यूट्यूब प्रत्यक्ष निरीक्षण करून घड्याळ बघून वेळ लिहित असेल तर वेळ दिनदर्शिकावरनं लिहित असाल तर ते कशावरनं बघितलं ते लिहायचं आहे कसं एकवीस जूनपासून अठ्ठावीस जूनपर्यंत आपण सूर्योदय आणि सूर्यास्ताचं सूर्योदय किती वाजता होतो आणि सूर्यास्त किती वाजता होते याचं निरीक्षण करून त्याचं वेळ या ठिकाणी लिहायचं आणि त्या वेळेवरनं दिवस आणि रात्र हे आपण या ठिकाणी काढायचं आहे आता हे काढल्यानंतर मग वरील प्रश्नांची उत्तरं आपण द्यायचे उदाहरणामध्ये या तखत्यातील नोंदीवरून सर्वात मोठा दिवस कोणता हे तुम्ही निरीक्षण केल्यानंतर मला सांगायचं आहे त्याचबरोबर रात्रमानात दररोज कोणता बदल दिसतो लहान होते रात्र का वाढत होत वाढत जाते हे या रात्रमानाच्या जो कालावधी आहे त्या कालावधीवरनं तुम्ही लिहायचं आहे आणि तिसरं प्रश्न हा बदल कशामुळे होत असावा याबाबत अंदाज या ठिकाणी लिहायचा आहे म्हणजे उदाहरणामध्ये पृथ्वीचा आस कळलेला असल्यामुळं सूर्यासमोर बदलत जातो आणि त्यामुळं तसा तो परिभ्रमणामुळं बदल होतो हे असं तुम्ही अंदा म्हणजे या ठिकाणी अंदाज करून तुम्ही करेक्ट लिहू शकता तर बघा एकोणीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत सूर्योदय आणि सूर्यास्ताचं वेळ या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे आणि त्यावरून दिवस मान दिवसाचा कालावधी किती रात्रीचा कालावधी किती हे काढायचं आहे आणि नेमकं ते कशावरून तुम्ही काढला ती माहिती मैत्री स्त्रोत्रमध्ये लिहायचं तसंच विद्यार्थी मित्रांनो इथं या ठिकाणी पुन्हा काही प्रश्न आहेत बघा त्याच्याच अनुषंगानं या ठिकाणी बघा रात्रमान काढताना तुम्हाला काय करावे लागेल म्हणजे वेळ मोजावं लागेल त्यातलं दिवस वजा करावं लागेल आणि मग रात राहिलेलं रात्रीचा वेळ म्हणजे वजाबाकी करावं लागणार त्यानंतर कोणत्या दोन तारखा दिनमान आणि रात्रमान यातील कालावधी समान असेल हां कुठल्या दोन तारखांना दिवस आणि रात्र दिवस बारा तास दिवस आणि बारा तास रात्र असं कोणतं दोन दिवस येईल ते तुम्ही निरीक्षण करून त्या माहितीवरून लिहायचं आहे त्यानंतर पुढं दिनमान आणि रात्रमान यामध्ये फरक पडणारा फरक तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिलात पृथ्वीवर सर्वत्र असा फरक पडत असेल का याविषयी अंदाज करायला तुम्हाला सांगितलेलं आहे आणि शेवटचा प्रश्न की सप्टेंबर आणि डिश डिक्ष, डिसेंबर महिन्यात एकोणीस ते अठ्ठावीस तारखेच्या दिनमानाचा कालावधी खालील नमुन्यामध्ये लिहून ते वहीमध्ये लिहायचं आहे ते वही आम्ही शाळा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी बघणार आहे आणि तो तुमचा या महिन्यातलं उपक्रम असेल हां त्या वहीमध्ये तो जो काही तक्ता आहे तो तक्ता भरून असंच आखून घ्यायचं आहे आणि वहीमध्ये तो पूर्ण करायचा आहे ठीक आहे मग बघा की तक्त्यातील माहितीचा विचार करता एकोणतीस जून ते अठ्ठावीस जून म्हणजे ह्याचं भौगोलिक स्पष्टीकरण बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही निरीक्षण केल्यानंतर काय होणार आहे याचं कालाव म्हणजे माहिती भौगोलिक स्पष्टीकरण पुढं आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा की या माहितीचा विचार करता एकोणीस जून ते अठ्ठावीस जून या कालावधीत दिनमान आणि रात्रमान होणारा फरक आपल्याला किंवा तुमच्या लक्षात आलं असेल पृथ्वीला परिवलनासाठी साधारणपणे चोवीस तास लागतात पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते पृथ्वीच्या या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपामध्ये कालगणना करणे शक्य झालेलं आहे सूर्योदय मध्यान सूर्यास्त तसेच दिनमान रात्रमान या दिवसातील वेगवेळीच्या वेगवेगळ्या अवस्था आपण अनुभवू शकतो किंवा अनुभवत असतो त्याचबरोबर क्षितिजावरील उगवतीचं आणि माळ मावळतीच्या ठिकाणामध्ये बदल का होत असतील हे अभ्यासण्यासाठी किंवा हे समजण्यासाठी आपण पुढील कृती या ठिकाणी करणार आहोत आता कुठली कृती आहे ती पुढं दिलीत बघा विद्यार्थी मित्रांनो करून पहा आहे का पहा हां या ठिकाणी करून पहा बघा टेबलाच्या एका बाजूला मोठा पांढरा कागद चिकटवा बघा कसं चिकटवलं ते हां टेबलाच्या समोरच्या बाजूला विजेरी टॉर्च हलणार नाही अशा पद्धतीनं ठेवा बॅटरी कागद व विजेरी यांच्या दरम्यान टेबलावर मेनबत्ती किंवा जाड रूळ उभा करून ठेवा जसं आकृती क्रमांक एक पॉईंट एकमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीनं त्यानंतरची कृती बघा कागदावर सावली पडेल अशा पद्धतीने या बॅटरीचा म्हणजे विजेरीचा प्रकाश ज्योत मेणबत्तीवर किंवा रुळावर ठेवायचं आहे म्हणजे टाकायचं आहे त्यानंतर मेणबत्तीची रुळा रुळाची सावली कागदावर ज्या ठिकाणी पडेल तेथे -ते, पेनानं टिकमार करायचं आहे किंवा खून करायचं आहे आता कागद मेणबत्तीसह रुळासह टेबल एका बाजूकडून हळूहळू दुसऱ्या बाजूकडं सरकवायचं आहे आणि हे सरकवल्यानंतर आता कागदावर पडणाऱ्या सावलीचं निरीक्षण आपण करायचं आहे हां सावलीच्या स्थानामध्ये होणाऱ्या बदलांची नोंद आपण करायचं आहे आता या कृतीमधून या कृतीचं भौगोलिक स्पष्टीकरण काय तर इथं लक्षात येईल की वरील कृतीतून टेबलाची जागा बदलल्यामुळं सावलीच्या स्थानात होणारा बदल हे लक्षात आलेलं आहे अगोदरची सावली आणि नंतरची सूर्याच्या उगवतीच्या आणि मावळतीच्या स्थानाचे वर्षभर निरीक्षण केल्यास आपल्याला अशा प्रकारचे होणारे बदल लक्षात येतील असे बदल कोणत्या कारणामुळे होतात हे पुढील उपक्रमाच्या मदतीनं आपण निरीक्षण करून या ठिकाणी ठरवणार आहोत आणि ते निरीक्षण करत असताना इथे आकृती दिलेत बघा हां एक यामध्ये पाच ते सहा फूट लांबीची एक जाड काठी घ्यायची आहे ही काठी हां त्यानंतर सूर्याच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळेस वर्षभर प्रकाश पडणाऱ्या भिंतीजवळ थोडेसे अंतर राखून ही काठी रोवायचं आहे ही काठी वर्षभर साधारणपणे वर्षभर एकाच ठिकाणी रोवली असणार आहे ती काठी हलवायचं नाही थोडं दिवस इथं थोडा दिवस तिथं असं न करता एकदा उभी केली की ती वर्षभर या ठिकाणी राहील या पद्धतीनं ते काठी रोवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचं निरीक्षण केल्यानंतर निरीक्षणानंतर काठीच्या सावलीच्या जागी दिनांक रेषेच्या खुणेनं नोंदवायचं आहे सावलीच्या जागेत फरक असल्यास तेथील अंतर मोजून ते अंतर नोंद करून ठेवायचं आहे आणि या उपक्रमाच्या कालावधीत क्षितिजावर सूर्योदयाच्या किंवा जागेचं जागेचंसुद्धा या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे हां तर विद्यार्थी मित्र इथनं पुढचा जो काही भाग आहे तो साधारणपणे सप्टेंबरमध्ये आपण शाळा चालू झाल्यानंतर तो या ठिकाणी करणार आहोत आणि पुढं मग सप्टेंबर महिन्यासाठी भरलेल्या तक्त्याच्या नोंदीवरून दिवसमान आणि रात्रमान याची कालावधी आपण अभ्यासणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही नोंदवलेल्या काठीची सावली कोणत्या दिशेकडे दिशेने होते किंवा कोणत्या तारखेला दिनमानाने रात्रमान समान होतं हे यामधून लिहायला लागणार आहे तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण ऋतू निर्मिती यामध्ये फक्त एकच आपण तुम्ही करणार आहात की या ठिकाणी एकोणीस जूनपासून अठ्ठावीस जूनपर्यंत सूर्योदय आणि सूर्यास्त सूर्योदय किती वाजता होते सूर्यास्त किती वाजता होते यावरून दिनमानाचा कालावधी किती रात्रमानाचा कालावधी किती हे आपण फक्त बघून ठेवणार आहोत त्याचबरोबर थोडंसं विचार करा म्हटलीस बघा तुम्हाला इथं भिंतीवरील सावलीची जागा सातत्याने उत्तरेकडे सरकत असेल तर सूर्योदय किंवा सूर्यास्ताचं ठिकाण कोणत्या दिशेला सरकल्यासारखे वाढते हे विचार करून आणखीने तुम्ही सांगू शकता हां तर भिंतीची सावलीची जागा सातत्याने उत्तरेकडे सरकत असेल आणि सूर्योदयाचं आणि सूर्यास्ताचं ठिकाण कोणत्या दिशेला सरकल्याचं वाटते विचार करून पाठातील विविध कृतीचा आधार घेऊन त्याचं उत्तर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचं आहे हां तर या ठिकाणी आपण थांबू एवढंसंच या पाठ्याचं भाग या ठिकाणी होता फक्त एवढंसं निरीक्षण करून त्या नोंदी तुम्ही करून ठेवायच्या आहेत धन्यवाद